Hello students, I am Professor Nikam S.R. I am working in M.G. Vidya Mandir's M.S.G. Junior College, Malegaon Camp. Now in redox reaction chapter, we have to see the next part. If we asked the question, that is explain redox reaction with suitable example, then we have to write the definition of this redox reaction first. Very important definition. A chemical reaction in which the oxidation and reduction reactions takes place simultaneously, then that reaction is called as redox reaction. Jya reaction madhe oxidation ani reduction reaction ekach ves ghadat astil hot astil tema tya reaction la redox reaction ase mantat. A chemical reaction in which oxidation and reduction reactions takes place simultaneously called as redox reaction. For example, that is zinc in solid state reacts with Cu2 plus ion in aqueous state, that gives Zn2 plus in aqueous state plus copper इन सॉलिड स्टेट. या रिएक्शन मध्ये ही महत्त्वाची रेडॉक्स रिएक्शन आहे. यामध्ये झिंक मेटल जो आहे ॲटम फॉर्म मध्ये सॉलिड स्टेट मध्ये, तर तो इलेक्ट्रॉन लॉस करतो. दोन इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर Zn2+ आयन तयार होतात आणि ते जे झिंक ने लूज केलेले जे इलेक्ट्रॉन्स असतील दोन इलेक्ट्रॉन, ते Cu2+ आयन काय करतो, गेन करतो आणि त्याचे रूपांतर काय होतो, Cu मध्ये होतो सॉलिड स्टेट मध्ये. आता ह्या ठिकाणी झिंक इलेक्ट्रॉन कॉपर 2 ला 2 प्लस आयनला देतो. कॉपर 2 प्लस आयन झिंक कडून दोन इलेक्ट्रॉन घेतो. मग जे इलेक्ट्रॉन लॉस करतात त्यांचं ऑक्सिडेशन होतं, जे इलेक्ट्रॉन गेन करतात त्यांचं रिडक्शन होतं. मग आता ज्यांचं ऑक्सिडेशन होतं त्यालाच आपण काय म्हणतो, रिड्युसिंग एजंट, आणि ज्यांचं रिडक्शन होतं त्याला आपण काय म्हणतो, ऑक्सिडायझिंग एजंट्स. आपण नेहमी मागेच ऑक्सिडाइजिंग एजंट्स आणि रिड्यूसिंग एजंट्स हे टर्म्स बघितलेत. ओके, द फर्स्ट पॉइंट दॅट इज इन दिस रिएक्शन वन स्पेसिस झिंक लूजेस इलेक्ट्रॉन्स, दॅट मीन्स इट अंडरगोज ऑक्सिडेशन. दॅट मीन्स वी हॅव द इक्वेशन, दॅट मीन्स झिंक इन सॉलिड स्टेट दॅट गिव्ज झेड एन टू प्लस आयन इन ॲक्वे स्टेट प्लस टॉइस इलेक्ट्रॉन, कॉल इट ॲज ऑक्सिडेशन रिएक्शन. सेकंड, the other species, that is copper 2 plus ion, accepts electrons and undergoes reduction, that is Cu2 plus ions plus choice electron that gives Cu in solid state, call it as reduction reaction. Here we have the two reaction, that is oxidation and reduction reactions. In this redox reaction, one substance gets oxidized and other substance gets reduced. Hence, redox reaction is the sum of the two half reactions, that means oxidation half reaction and reduction half reaction. या दोन्ही प्रकारचे रिएक्शन ह्या ठिकाणी होतात, म्हणून त्या रिएक्शनला काय म्हटलेले, redox reaction. झिंक या ठिकाणी इलेक्ट्रॉन लूज करतो, म्हणून झिंक हा या ठिकाणी काय, झिंकचं ऑक्सिडेशन होतं, ज्याचं ऑक्सिडेशन होतं तो रिड्युसिंग एजंट म्हणून काम करतो आणि Cu2 plus आयन झिंककडून इलेक्ट्रॉन घेतो, गेन करतो, म्हणून त्याचं रिडक्शन झालेलं आहे आणि ज्याचं रिडक्शन झालेलं असतं तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतो. मागेच आपण डेफिनेशन बघितलेलं आहे, ऑक्सिडायझिंग एजंट्स हे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात आणि रिड्युसिंग एजंट हे इलेक्ट्रॉन लूज करतात. आणि जर झिंक इलेक्ट्रॉन लूज करतो म्हणून कॉपर 2 प्लस आयन ते इलेक्ट्रॉन घेतो, म्हणजेच झिंक काय करतो, कॉपरचं रिडक्शन करायला मदत करतो, म्हणून झिंक हा रिड्युसिंग एजंट आहे. आणि कॉपर 2 प्लस आयन हा काय करतो, तर झिंककडून आलेले इलेक्ट्रॉन घेतो, स्वतःकडे ओढतो आणि म्हणून तो झिंकचं ऑक्सिडेशन करण्यासाठी भाग पाडतो. झिंकचं ऑक्सिडेशन करण्याला तो काय करतो, भाग पाडतो, म्हणून Cu2 प्लस आयन काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे. सो दीज आर द इम्पॉर्टंट टर्म्स इन दिस रेडॉक्स रिएक्शन. So definition and example you have to remember. Now the next part, that is
the question can be asked on this topic, that is identify oxidizing and reducing agent in the following reaction and identify whether the given reaction is redox reaction or not. तुम्हाला रिएक्शन देतील, रिएक्शन दिल्यानंतर त्या रिएक्शनमधून ऑक्सिडायझिंग एजंट्स आणि रिड्यूसिंग एजंट्स आयडेंटिफाय करा, शोधा आणि ती गिवन रिएक्शन ही रिडॉक्स रिएक्शन आहे की नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. सो फॉर दॅट पर्पज वी हॅव टू राईट द रिएक्शन, गिवन रिएक्शन, देन असाईन ऑर कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन नंबर फॉर ऑल द एलिमेंट्स इन रिएक्टंट ॲज वेल ॲज इन प्रॉडक्ट. रिॲक्टंट आणि प्रॉडक्टमध्ये जेवढे जेवढे ॲटम्स आहेत त्यांना सगळ्यांचं ऑक्सिडेशन नंबर आपण काढायचा आणि तो मेन्शन करायचा, असाईन करायचा. आपण हे एक्झाम्पल्स मागे बघितलेले आहेत. हे कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही आन्सर पेपरचा रफ पेज वापरून करू शकता, रफ वर्क म्हणून तिथं हे कॅल्क्युलेट करायचं. मग कॅल्क्युलेट एजचं आपल्याला माहिती आहे. सहगुणक कोइफिशियंट या ठिकाणी विचारात न घेता हायड्रोजनचा या ठिकाणी प्लस वन आहे, आर्सेनिकचा एचचा प्लस थ्री ऑक्सिडेशन नंबर आहे, ऑक्सिजनचा मायनस टू आहे. आपण ते मागे जसं कॅल्क्युलेट करलं त्या पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो. बी आर ओ थ्री मायनस हॅव, दॅट मीन्स बी आर हॅज प्लस फाईव्ह ऑक्सिडेशन नंबर, ऑक्सिजन हॅज मायनस टू ऑक्सिडेशन नंबर. इन प्रॉडक्ट बी आर मायनस हॅज मायनस वन ऑक्सिडेशन नंबर, मायनस चार्ज आहे डायरेक्टली, आपण तो लिहू शकतो. नंतर एच थ्री ए एस ओ फोर, दॅट इज एच हॅज प्लस वन ऑक्सिडेशन नंबर, ए एस हॅज प्लस फाईव्ह अँड ऑक्सिजन हॅज मायनस टू. Now if we observe here AS, that is oxidation number of AS is plus 3 in the reactant, and in the product it has plus 5, that means their oxidation number of AS increases from plus 3 to plus 5. Hence the both the atoms in that reaction are joint, and that is loss of electron shown is there. If we see at BrO3 minus ion, the oxidation number of bromine is plus 5 in the reactant, and in the product it has oxidation number, that is minus 1. That means bromine BrO3 minus, oxidation number of that BrO3 minus is decreases, that means decreases from plus 5 to minus 1. So there is, due to the gain of electron, the oxidation number of BrO3 minus is decreases. Hence, here, see here, in the given reaction, the oxidation number of AS increases from plus 3 to plus 5. That means the oxidation, that means loss of electron takes place. That means oxidation takes place. Hence, H3SO3 is a reducing agent. या ठिकाणी एस थ्री ए एस ओ थ्री हा काय रिड्यूसिंग एजंट म्हणून काम करतो. त्या ठिकाणी त्याचं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालं आहे म्हणून, आणि बी आर ओ थ्री मायनसचं काय झालेलं आहे, बी आर ओ थ्रीचं ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झालेलं आहे, म्हणजेच त्या ठिकाणी गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालेलं आहे, म्हणजेच रिडक्शन झालेलं आहे. आणि ज्याचं रिडक्शन झालेलं आहे तो ऑक्सिडायझिंग एजंट, ज्याचं ऑक्सिडेशन झालेलं आहे तो रिड्यूसिंग एजंट. हेन्स एस थ्री ए एस ओ थ्री इज अ रिड्यूसिंग एजंट. द ऑक्सिडेशन नंबर ऑफ bromine Br decreases from plus 5 to minus 1 by gain of electron. That means the BrO3 minus has reduction takes place, and hence BrO3 minus species is an oxidizing agent. Hence above reaction is redox reaction. दिलेली reaction ही जी आहे ती redox reaction आहे. रिड्युसिंग एजंट आहे पहिला, आणि दुसरा बी आर ओ थ्री मायनस हा काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट. सेकंड एक्झाम्पल, एच एफ इन ॲक्वियस स्टेट प्लस ओ एच मायनस इन ॲक्वियस स्टेट, दॅट गिव्ज एच टू इन ॲक्वियस मिडियम प्लस एफ मायनस इन ॲक्वियस स्टेट. सो कॅल्क्युलेट ऑर असाईन द ऑक्सिडेशन नंबर ऑफ इच इलिमेंट इन द रिॲक्टंट ॲज वेल ॲज इन प्रॉडक्ट ऑफ दॅट रिॲक्शन, गिवन रिॲक्शन. सो एच हॅज प्लस वन ऑक्सिडेशन स्टेट, एफ हॅज मायनस वन ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिजन हॅज मायनस टू, एच हॅज प्लस वन. इन वॉटर एच हॅज प्लस वन, ऑक्सिजन हॅज मायनस टू ऑक्सिडेशन नंबर, अँड फ्लोरिन मायनस इज मायनस वन ऑक्सिडेशन नंबर. आफ्टर असाइनिंग द ऑक्सिडेशन नंबर ऑफ इच इलिमेंट इन रिएक्टंट अँड प्रॉडक्ट, वी कॅन कम्पेअर. इफ वी कम्पेअर द ऑल ॲटम्स इन रिएक्टंट्स अँड प्रॉडक्ट,
about the oxidation number, in case of oxidation number, we have noticed that is, if you see hydrogen plus 1, here in product also plus 1, fluorine has minus 1 in reactant and in product also minus 1, oxygen has minus 2 oxidation number in reactant and in product oxygen also has minus 2. There is no change in the oxidation number of in reactant and in product. Hence, in the given reaction, no species or no substance undergoes change in oxidation number. That means their oxidation number is same for all the elements in or elements or atoms in the reactant as well as in product. Hence, this reaction is not a redox reaction. या प्रकारे या reaction का है redox reaction ही reaction नहीं है. तर कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन किंवा गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालेलं दिसत नाही. सो देर इज नो इन्वॉल्वमेंट ऑफ ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट. हेन्स दिस रिॲक्शन इज अ नॉट अ एक्झाम्पल ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. सो थर्ड रिॲक्शन, झिंक इन सॉलिड स्टेट प्लस कॉपर 2 प्लस आयन इन ॲक्वियस स्टेट, दॅट गिव्ह झिंक 2 प्लस आयन्स इन ॲक्वियस स्टेट प्लस CuS. दिस एक्झाम्पल इज युअर फॉर ट्राय इट फॉर युअर होमवर्क. You have to identify the oxidizing and reducing agent in this reaction and whether this reaction is redox reaction or not, you have to identify. So please assign this work in home. So the next topic, very important topic, that is balancing of redox reactions. Now here, balancing of redox reactions, this topic is very, very important in this chapter. So there are two methods are used to balance the chemical equations for redox processes or redox reactions. There are two methods they are used to balance the redox reactions. First one is oxidation number method and second method is ion electron method. This ion electron method is also known as half reaction method. But in this year, due to the COVID-19 pandemic situation, here the ion electron method is not involved in your syllabus this year. So we have to study only oxidation number methods. So we will see the oxidation number method in the next video. So thank you.